आज जिल्हा गणेश महासंघ संभाजीनगर इथे भव्य दिव्य ढोल वादन स्पर्धेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या वर्षी सर्व संभाजीनगर जिल्ह्यामधून या ठिकाणी ढोल स्पर्धेसाठी ढोल वादक या ठिकाणी आलेले आहेत। एक उत्साहाच्या वातावरणामध्ये जल्लोषामध्ये आज संभाजीनगर मध्ये 9 तारखेला गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, पण त्यापूर्वी या सर्व ढोल पथकांना एक बहुमान मिळाला पाहिजे, त्यांच्यामध्ये उत्साह वाढला पाहिजे। आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आवाहन केलं की या वर्षीचा गणेश उत्सव उत्साहामध्ये करायचा आहे, म्हणून आम्ही संभाजीनगर मध्ये गणेश महासंघाचा अध्यक्ष नात्याने आम्ही सर्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे। आणि आज प्रोझोन मॉल या ठिकाणी 22 संघ ढोल पथकाचे या ठिकाणी आलेले आहेत आणि एक एक ढोल पथकांना आम्ही 12-12 मिनिटाच्या पहिल्या फेरीमध्ये त्यांना वेळ दिलेला आहे, दुसऱ्या फेरीमध्ये 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। आणि आम्ही टोटल बक्षीस 2,22,222 रुपयापर्यंत हे इथे या ठिकाणी बक्षीस वाटप केले जाणार आहे। आणि मला विश्वास आहे की या संभाजीनगरमध्ये या ढोल पथकाच्या माध्यमातून या डीजेचा जे बंदी आहे ती नक्कीच बंद होणार आहे। आणि आम्ही संभाजीनगरवासियांना आम्ही आवाहन करू इच्छितो की माननीय सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने जे काही आपल्याला नियम घातलेला आहे आम्ही त्याचं तंतोतंत पालन करणार आहोत। आणि या शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व जाती धर्मांना आम्ही एकत्र घेऊन या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही गणेश उत्सव साजरा करत आहोत। ही स्पर्धा कशी झाली, काय या स्पर्धेचं वेगळेपण होतं? या स्पर्धेचं वेगळेपण म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही 2,22,222 रुपये या ठिकाणी रोख रक्कम आम्ही या सर्व ढोल पथकांना दिलेली आहे। आणि जे सर्व ढोल पथक या ठिकाणी आलेले होते त्यांना आम्ही मानधन स्वरूपात प्रत्येक ढोल पथकाला आम्ही या ठिकाणी मानधन सुद्धा दिलेलं आहे। आम्ही सर्व ढोल पथकान वादकासाठी अल्प उपहार म्हणजे फूड पॅकेटची पण सुद्धा आम्ही व्यवस्था केली होती, त्यामुळे एकदम आनंदामध्ये ही ढोल भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आज झालेली आहे। त्यामुळे सर्व शहरातले वासी सर्व नागरिक मुलं मुली उत्साहाने या ढोल स्पर्धेसाठी बघण्यासाठी प्रचंड या ठिकाणी जनसागर कोसळलेला आहे आणि सर्वांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। व्यासपीठावर इतके वेगवेगळे ढोल पथक आणि त्यांचं हे पहिल्यांदाच पाहायला मिळते, नाहीतर गणपतीच्या वेगळ्या रस्त्यावर फिरावं लागलं असतं। हा, याचं काय खासियत आहे, कसे वाजवले त्याच्याबद्दल सांगा मला। नक्कीच, या ठिकाणी पूर्ण शहरातल्या पारंपरिक हे वाद्य आहे, त्यामुळे शहरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून हे ढोल पथक आलेले आहे। आम्ही सर्वांशी संपर्क केलेला आहे, याची आम्ही नोंदणी सुद्धा केलेली होती 8 दिवसापासून। आणि सर्व ढोल पथक एक वेगवेगळ्या त्यांच्या चालीरीती आहे, त्यांच्या स्टेप आहे, यासाठी आम्ही पंच म्हणून पुण्यातून काही आम्ही या ठिकाणी पंच कमिटी सुद्धा बोलवली आहे, परीक्षक सुद्धा बोलले आहे। आणि नक्कीच याचा योग्य तो आम्ही न्याय निवाडा केलेला आहे, जो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे सर्व आम्ही त्यांच्या मार्क गुण काढून आम्ही त्यांना दिलेला आहे। माझं नाव विजय अवतडे, जिल्हा गणेश महासंघ अध्यक्ष। स्पर्धा झालेली आहे, चाल जाणार नाही, पण एक मिनिट, कोण जिंकलेला आहे? स्पर्धा झाली आणि ही पहिल्यांदाच होती आणि अशा पद्धतीनं बक्षिसांचाही सुद्धा वर्षाव केला तुम्ही पावसासोबतच, आणि भर पावसात ही स्पर्धा होत असताना लोक पण खूप आलेले आहेत। काय प्रदर्शन दिसलं, किती ढोल पथक आलेले होते, त्यांनी काय काय वाजवलं हे सगळं सांगा आम्हाला, आणि औरंगाबादकरांना कसा आनंद झाला? आज गणेश महासंघाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि विजयभाऊ अवताडे आमचे जे ह्या वर्षीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज इकडे ढोलवादन स्पर्धा घेतली होती। या ढोलवादन स्पर्धेअंतर्गत जे आहे आम्ही पहिले नोंदणी करून घेतली, या नोंदणीमध्ये एकूण संपूर्ण जिल्ह्यामधनं 22 पथकांची नोंदणी झाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्या जल्लोष तो उत्साह बघून म्हणजे कोणताही तरुण त्यांचं मन भारावून येईल या पद्धतीने इकडे आज ढोलवादन झालेलं आहे। शहराच्या वेगवेगळ्या कोण्यातून इकडनं ग्रामीणमधनं शहरी भागामधनं ढोलपथक आलेले आहेत, अक्षरशः म्हणजे लहान लहान मुलं 15 वर्षाचे असतील 16 वर्षाचे असतील हे पण इकडे उपस्थित आहेत आणि 30 वर्षाचे तरुण पण इकडे उपस्थित आहेत। आणि एकंदरीत जर वातावरण बघितलं, 3 तास पाऊस होता, या पावसामध्ये पण जे आहे पोरांचं मनोबल कमी झालं नाही, पाऊस संपल्यानंतर अतिशय उत्साहाने इकडे ढोलवादन झालं आणि खूप चांगला इकडे उत्साह आपल्याला सर्व युवकांमध्ये दिसून येतोय। माझं नाव हर्षवर्धन कराड आणि मी गणेश महासंघाचा कोषाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। हा आपला ढोल स्पर्धेचा कार्यक्रम इथं सुरू आहे। आपल्या जिल्ह्याच्या गणेश महासंघाचे जे अध्यक्ष आहेत विजयजी अवताडे, कोषाध्यक्ष हर्षवर्धनजी कराड आणि प्रमोदजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू आहे। इथे उपस्थित सर्व नागरिकांना व इथे वादकांना मला विनंती करायची आहे
की आपल्या जो ढोलची जी संख्या आहे ही 30 असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पहिला जो राऊंड आहे यामध्ये आपल्याला 12 मिनिटं मिळणार आहेत आणि जो दुसरा राऊंड अतिशय जोशामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. सर्वांना मी आता एक घोषणा करेल त्यावर तुम्ही मला प्रतिसाद द्यावं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.